राम कृष्ण हरी सार्ध तो कर्म गाथा अभंग क्रमांक 19 ब्रह्मादिक जया लाभासी ठिंगणे बळी आम्ही भले शरणागत कामनेचा त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुनी कामधेनुची आशी रापार नाही इच्छिचे वाही वरुषावे बैसले ठाई लागले भरते बैसले ठाई लागले भरते त्रिपुटी वरते भेदी ऐसे हरि नाही अम्मा विष्णुदासा जगी हरि नाही अम्मा विष्णुदासा नारायण अंगी विसावला नारायण अंगी विसा तुका मने बहु लाटे हे भोजन नाही रता कोण राहत राहू तुकाराम बरोबरीच्या भक्ताबद्दल आणि स्वतःबद्दल म्हणत आहेत ते म्हणतात ज्या लाभाला ब्रह्मादिक सुद्धा ठेंगणे पडतात त्या लाभाविषयी आम्ही देवाला शरण आलेले भक्त चांगलेच वर चढावा आम्हाला भजनाचा लाभ जो झाला तो कामनेचा त्याग केल्यामुळे झाला त्यामुळे पद्मनाभ असा विष्णू यांच्यावर आमचं सेवेचे ऋण लागले कामधनु जे दूध देते ते कधीच कमी पडत नाही जेवढा ऐशीचा जोर तेवढा तिचा पाना सकस आणि सरस आम्हाला बसल्या जागी अशी काही परिपूर्णता आली आहे की इथे ध्याता ध्यान आणि ध्येय असे तीन भेदसुद्धा राहिले अर्थात आम्ही अद्वितीय ब्रह्मरूप झालो अहो आम्ही विष्णुदास जगामध्ये आमचा कुणीही पराभव करू शकत नाही अर्थात आम्ही अद्वितीय ब्रह्मरूप झालो अहो आम्ही विष्णुदास जगामध्ये आमचा कुणीही पराभव करू शकत नाही खरा अर्थ सहा रिपू म्हणजेच मनोविकार व अहंकार यांनाही आम्ही जिंकले कारण नारायण हाच आमच्या हृदयात स्थिर झालेला आहे अर्थात मन नारायणमय झालेलं आहे आणि आत्मानंदाचे भोजन हा आस्वाद सर्वश्रेष्ठ आहे जो भक्त आहे जागतो तो उपवाशी कधीच राहत नाही म्हणजे वासनाशी झाल्याने त्याला पुनर्जन्म नाही असा हा गोड आणि मधाळ असा हा अभंग जय श्रीराम कृष्ण आहे जगतवंदन जगद्गुरु तुकाराम महाराज.